नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील भौरवा ईश्वर पुजारी यांच्या झोपडीवजा घराला आग लागून गॅसचा स्फोट होऊन मोठे नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच जळीतग्रस्त कुटुंबियांना श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत, जीवनावश्यक किट व रोख 5,000 रुपये देण्यात आले। ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात चिखलगी मठाचे मठाधिपती श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकारामबाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत त्या कुटुंबियांना पोहोच करण्यात आली। हे विशेष, जत तालुक्यात सक्रिय असलेल्या श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात दिला जातो। उडगी येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, सनमडी येथील पिंटू धायगुडे हा तरुण पुरात वाहून गेला, अचकनहळ्ळी येथील शेतकरी विनायक शिंदे, प्रतापूर येथील लता गुलाब मोटे यांच्या झोपडीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन नुकसान झाले। या कुटुंबियांना श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी मदतीचा हात दिला आहे। जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे गॅसचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10 ते 11 सुमारास घडली। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही। या दुर्दैवी घटनेत झोपडीत ठेवलेले रोख 70,003 तोळे सोने, 25 पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती। या घटनेची माहिती मिळताच तासाच्या आतच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटना आसंगी तुर्क येथे पोहोचली। श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सदस्य दत्ता सावळे, मीरासाहेब मुजावर, जाधव मिस्त्री, पाटील, मायाप्पा मोटे, सरदार मुजावर, मनगिरी डोंबळे, रावसाहेब डोंबाळे, श्रीमंत मोटे आदी उपस्थित होते। श्री संत वागडेबाबा मानवमित्र संघटनेने पुजारी कुटुंबियांना धीर दिला व त्यांना जीवनावश्यक किट व रोख रक्कम 5,000 रुपये देत मदतीचा हात दिलाय। नमस्कार, मी मीरासाहेब मुजावर, आसंगी तुर्क। आमच्या गावामध्ये ह्या गरीब कुटुंबाचं जाळपोळ झालेलं आणि घर जळलेलं ही बातमी आपल्या बागडेबाबा मित्रमंडळ यांना, आपले महाराज संघचे यांना ही माहिती कळाल्याने तात्काळ अर्जंट ह्या आमच्या या जळीत झालेल्या कुटुंबियांचा आणि या घटनास्थळी लगेच पोच होऊन या कुटुंबियांना मदत आणि खाण्यासाठी